नहीं लग रहे? क्यों माँ जी? मुझे लगता है उसका किसी और के साथ लफड़ा है। नहीं माँ जी, नहीं, आप ऐसे मत कहिए। मुझे उन पर पूरा विश्वास है। पति नहीं, परमेश्वर है हमारे। पछताओगी बहू, बहुत पछताओगी, हम बता रहे हैं। आई तुम्हें क्या वो? आजकल तो गो पड़ोशी ना योग लग रहा है ना गो। ओ आई, तुम्ही ना अशा सीरियली बघून यांच्यावर संशय नका घेऊ, मला नाही आवडत। मी खाय संशय घेतोय, मी आपला विचारलंय, मग तू माका सांगू नको। हा, लक्ष ठेव। शीला की जवानी माझी माझी माझी, क्या हुआ बहुरानी? माझी आपने ठीक कहा था माझी। पल्लो पल्लू 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 नाम है उस लड़की का, उसका पल्लू नाम के लड़की के साथ लफड़ा है। मैंने तो पहले ही कहा था बहुरानी, पल्लू से बच के रहना। और तुम लैला की बहू, अपने पति पर ध्यान दो। जेवायला गेलो होतो आणि त्यामुळे ते पचलं नाहीये मला, कसं तरी होत आहे। शक्यतो मी फ्रेश होऊन आराम करेन, चालेल ना? प्लीज हा, येतो मी। गो बघलस कली सटवीच आहे कोणतरी। Thank you.
म्हणू यार, नको ना आज नको, खूप थकलो, खूप झोप येते यार, प्लीज ऐक प्लीज. काय करता तुम्ही दोघी? खर खर सांगा, येस कोण आहे आणि तुझा त्या सटवी वागण्या काय लपडा चालू आहे? एक मिनिट, कोण ही सटवी? हे बघा, नाटक करू नका, काल रात्री मी तुमच्या फोन मध्ये तिचा मेसेज पाहिलाय. ह्याच बद्दल म्हणतेस? हो. हसता बघा कसा. अगं आई हसू नाही तर काय करू? अगं हा ऍस ह्याला तू ओळखतेस? अगं हा माझा असिस्टंट आहे सौमील. सौमीला? सौमीला आणि त्याने जी पाठवली आहे ना ती आजच्या एपिसोड ची वन लाइनर आहे. मग काल मला तुमच्या खिशात पिक्चर चं तिकीट कसलं सापडलं? त्याचा काय? अगं हे अगं कालच्या सीनची प्रॉपर्टी राहिली असेल त्या खिशात. एक मिनिट, तुम्ही दोघींनी माझे किस्से चेक केले? तुवे तू माझ्यावर संशय घेतेस आणि आई तू पण? नाही रे नाही, काय हो झालं तरी तू माझो जिलस, माझे संस्कार तुझ्यावर, तू असला काय करूचा नाय, माका माहिता ही सटवी माका काय बाय सांगत होती. ओ आई, काल तुम्हीच माझे कान भरलेत ना. मी गो मी काय हो सांगेन, पण तू विश्वास ठेवशील? तुका कित्यांदा सांगलंय जीव दे, पण तू देतोस? मोठी ग 35 वर्ष संसार केला, कधी संशय नाही घेऊ. जिला मी तुझ्या जेवणाचं बघता. अहो सॉरी ना. ठीक आहे, राहू दे. अहो सॉरी सॉरी ना. ठीक आहे, परत माझा संशय नको घेऊ. हा नाही कधी नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा हा आमचा एपिसोड बघून बरेचसे नवरे मंडळी आहेत ना खतखतून हसले असणार, कारण प्रत्येक घरात हे होतं आणि होतच राहणार आहे. कारण संशय बायका घेतल्याशिवाय राहणार आहेत का? नाही ना. असे प्रसंग तुमच्या घरात घडत असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि हो, आमच्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आठवणीने ती बेल आयकॉनची घंटी आहे ना, ती सुद्धा वाजवा. काय पटलं का बोललो ते?